जी राजकीय विरोध करती त्यांच्यावर अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी टाकून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न जिंकणार आम्हीच. शिवसेनेचा सहावा उमेदवार संजय पवार हा राज्यसभेत जाईल अजिबात नाही. आम्हाला काँग्रेसची गरज आहे की मोर या देशाचं नेतृत्व भविष्यात काँग्रेसने करावं असं सांगणारे आम्ही आहोत. देशातलं जे वातावरण आहे हे लोकशाहीला पूरक नाही. जे विरोधामध्ये उभे राहते जे राजकीय विरोध करते त्यांच्यावर अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी टाकून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न. काल दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ज्या प्रकारे अटक झाली ते संपूर्ण प्रकरण जर आपण पाहिलं अभ्यास केलं आज केजरीवालसुद्धा बोललेत त्याच्यावर. 8 वर्षापूर्वीच्या एका प्रकरणामध्ये तुम्ही त्यांना आता अटक करताय का? तर हे जे सत्येंद्र जैन आहेत हे हिमाचल प्रदेशचे प्रभारी म्हणून विधानसभेसाठी आपच्या वतीनं तयारी करत होते. भारतीय जनता पक्षाला हिमाचलमध्ये त्यांचं आव्हान वाटू लागलं आणि म्हणून त्यांना तुरुंगात पाठवलं. यापेक्षा सरळ हुकुमशाही तुम्ही जाहीर करा. या देशात मार्शल लॉ लागलेला आहे आणि जे विरोधामध्ये बोलतील काम करतील किंवा आमच्या निवडणुका जिंकण्यामध्ये जे अडथळे आणतील त्यांना सरळ सरळ तुम्ही जसं एकेकाळी बांगलादेशमध्ये झालं पाकिस्तानमध्ये झालं इतर देशात झालं तसं करून जाहीर करून टाका मार्शल लॉ. महाराष्ट्रातसुद्धा अनेक आमचे मंत्री आमचे अनेक पुढारी आमचे अनेक सहकारी माझ्यासह सगळ्यांवरती अशा प्रकारचे दबावाचं राजकारण सुरू आहे. मला तर आता भीती वाटते उद्या जी राज्यसभा निवडणूक आहे किंवा विधान परिषद निवडणूक आहे ती जिंकण्यासाठी सुद्धा या ईडीचा आणि सीबीआयचा अशा प्रकारे वापर केला जाईल. राज्यसभेसाठी घोडेबाजार होईल म्हणजे आता तुम्ही उल्लेखही केला घोडेबाजार होईल आणि तो वाईट पद्धतीने होईल असं तुम्ही म्हणला हे तर याच अर्थाने आज म्हटलेलं आहे. त्यांचे घोडे किती उधळू द्या जिंकणार आम्हीच. शिवसेनेचा सहावा उमेदवार संजय पवार हा राज्यसभेत जाईल आणि आमच्याकडे जी मतं आवश्यक आहेत विजयासाठी त्याची व्यवस्था झाली आणि कोणत्याही घोडेबाजाराशिवाय. अनेक लोकांचा राजीनामा सत्र त्याच्यामध्ये सुरू झाले असं आहे की काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत विषय आहे नक्कीच. तरी देशातलं राजकारण पाहता काँग्रेस पक्षानं ह्या निवडणुकीमध्ये अत्यंत चाणाक्ष आणि सावधगिरीनं पावलं टाकायला हवी होती असं मला वाटतं. गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातून काँग्रेस पक्ष बाहेरची माणसं पाठवतो आहे. नक्कीच त्याचा परिणाम राज्यातल्या काँग्रेस पुढाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो होतो. महाराष्ट्रामध्ये काही तोलामोलाची माणसं कमी नाहीत काँग्रेस पक्षामध्ये. उत्तम माणसं आहेत उत्तम कार्यकर्ते आहेत. आता मी फार बोलणं बरं नाही पण छत्तीसगड राजस्थान ही दोन राज्य काँग्रेसची जे राज्य आहेत तिथेही सर्व उमेदवार बाहेरचेच आहे. याचा एक परिणाम नक्कीच स्थानिक कार्यकर्त्यांवरती होतो आणि हे फक्त काँग्रेसच्या संदर्भात नाही तर इतर राजकीय पक्षासुद्धा जेव्हा असे निर्णय घेतले जातात तेव्हा स्थानिक लोक हे दुखावले जातात. विशेषतः काँग्रेस पक्षाला सगळ्यांनी एकत्र घेऊन पुढे जाण्याची सगळ्यात जास्त गरज आहे. ती अशी आहे की काँग्रेसला मुंबईतून बाहेर काढण्यासाठी अजिबात नाही. आम्हाला काँग्रेसची गरज आहे की मोर या देशाचं नेतृत्व भविष्यात काँग्रेसने करावं असं सांगणारे आम्ही आहोत. काँग्रेसशिवाय या देशामध्ये प्रमुख विरोधी पक्ष हा पुढे जाऊ शकणार नाही. काँग्रेसने आपली प्रकृती सुधारावी हे सांगणारे आम्ही आहोत. आज चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये मोर्चा काढत आहे त्यांचा असा आरोप आहे की पूरग्रस्तांना अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात त्यांना कोल्हापूरात येऊ दिलंय लोकांनी. हो आज सध्या मोर्चा काढतोय जिल्हाधिकारी कार्यालयावरती. मोर्चाला माणसं कुठून नेली आहेत? कोल्हापुरात त्यांना लोकांनी मागच्या निवडणुकीमध्ये बाहेर काढलं होतं असं मी वाचलं आहे. पण ठीक आहे त्यांना मोर्चा वगैरे काढू द्या काही हरकत नाही.
कोल्हापूरमध्ये गेला होता शाहू महाराजांची भेट घेतली आणि त्यानंतर मग तुमच्यावरती देखील म्हणजे आधी शरद पवारांवरती नंतर तुमच्यावरती देखील टीका काही संभाजीराजेंच्या समर्थकांकडून झाली की घरामध्ये भांडणं लावण्याचे काम. राजांना समर्थक नसतो, राजाला फक्त प्रजा असते. मी प्रथमच ऐकतो की राजांना समर्थक आहेत आमच्या. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थक नव्हतं, सगळे मावळे संपूर्ण राज्य त्यांचं होतं. ते एका जातीचे एका पंथाचे एका धर्माचे राजे नव्हते. समर्थक हे पंतप्रधानाला समर्थक नसतात, देश त्यांचा आहे. लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांना समर्थक नसतात, राज्य त्यांचं आहे. तसंच राजांचं असतं. संभाजीराजे काही प्रमाणात नाराज या सगळ्या त्यांचं माझं बोलणं सुरू आहे. आमचे मित्र आहेत सगळ्यांचे. राजकारणामध्ये असे चढउतार आहेत. आपण राजकारणामध्ये आहात मग हे धक्के पचवले पाहिजे. राजकारणामध्ये चढउतार येत असतात. ज्यांना ही पचवायची ताकद आहे त्यांनी राजकारणात यावं. देवेंद्र फडणवीस श्रद्धा आणि सबुरी ठेवा. शिर्डीमध्ये त्यांची जी बैठक चालू आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचा तो एक मंत्रच आहे, श्रद्धा आणि सबुरी. बुद्धिबळाचे पट आमच्याकडे पण आहेत. बुद्धिबळाचे पट आहेत आणि देशी खेळामध्ये शिवसेनेसारखा पटाईत पक्ष नाही. आणि माननीय शरद पवार हे कुस्तीगर संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे सगळे खेळ आमच्याकडे आहेत. फक्त संगीत खुर्ची नाही, खुर्ची आमच्याकडे. नाही, आमची इच्छा आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू, अनेक ठिकाणी लढू. पुणे, पिंपरी चिंचवड या दोन महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत आणि नक्की तिथे राष्ट्रवादीची ताकद आमच्यापेक्षा थोडी जास्त आहे. अशा वेळेला आमचा एक प्रयत्न राहील की एकत्र लढल्यामुळे इथे भारतीय जनता पक्षाला दूर ठेवता येईल किंवा आम्ही एकत्र सत्तेत येऊ शकू. त्या संदर्भात चर्चा सुरू आहेत आणि आम्ही आशावादी आहोत. काँग्रेस मात्र सातत्याने एकला चंद्रची भूमिका घेताना दिसत आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्षानेही भूमिका घेणं त्यांच्या सोयीचं असतं. पण किती यश मिळते त्यांना बघू या सगळ्या भूमिकेमध्ये. परभणीचे खासदार आपले पुण्यामध्ये होते, त्यांनी बोलताना सांगितलं की महाविकास आघाडी सरकारमध्ये आमची काही कामं होत नाही, किंबहुना त्या लोकांना कामं करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा लागतोय. सरकार कुठलंही असलं, जरी एकपक्षीय सरकार असलं तरी कामं करून घेण्यासाठी पाठपुरावा करावाच लागतो. किंबहुना विरोधी पक्षाचं सरकार जेव्हा असतं तेव्हाही पाठपुरावा करावा लागतो आणि आमचा मुख्यमंत्री असतानाही करावा लागतो. ही प्रशासनाची एक पद्धत आहे.